नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण पी वाय क्यू सीरीज जी आहे ती सुरू केली होती आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य विज्ञानावरती वेगवेगळ्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण आपण घेत आहोत। तर आज आपण किरणोत्सारिता म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्हिटी ह्या टॉपिकवरती आतापर्यंत आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला। आता ह्या प्रकारचे सुद्धा तुम्हाला साधे सिंपल प्रश्न विचारले जातात, किरणोत्सर्गाचा शोध जो आहे तो कोणत्या शास्त्रज्ञाने लावला। बघा, पर्याय आहेत मेरी क्युरी, रदरफोर्ड, आइन्स्टाईन आणि हेनरी बेक्वेरेल। तर हे उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल ह्या शास्त्रज्ञांनी किरणोत्सर्गाचा शोध लावलेला आहे। किरणोत्सर्गाचा शोध जो आहे तो हेनरी बेक्वेरेल यांनी लावलेला आहे, तो म्हणजे अपघाताने त्याचा शोध जो आहे तो लागलेला आहे। मेरी क्युरी जे आहेत त्यांनी बेक्वेरेल यांनी शोधलेल्या किरणोत्सारावरती संशोधन केलेलं आहे। 1903 नोबेल पारितोषिक अर्ध मेरी क्युरीला आणि अर्ध हेनरी बेक्वेरेलला मिळालेलं आहे। आणि पेरी क्युरी यांना रेडिएशन फेनॉमिनांवरती संशोधनासाठी देण्यात आलेलं आहे। ओके, तर आता किरणोत्सारचा शोध कुणी लावला असा प्रश्न आला तर हेनरी बेक्वेरेल लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर मेरी क्युरी यांनी त्याच्यावरती संशोधन केलेलं आणि 1903 नोबेल पारितोषिक मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांना ते अर्ध अर्ध हेनरी बेक्वेरेल आणि मेरी क्युरी यांच्यामध्ये अर्ध अर्ध ते दिलेलं आहे नोबेल पारितोषिक। आणि पेरी क्युरी यांनी रेडिएशन फेनॉमिनांवरती संशोधन केलेलं आहे, एवढं सगळं लक्षात ठेवा। आता बघा किरणोत्सर्गाचं एसआय पद्धतीतलं एकक विचारलेलं आहे। बेक्वेरेल, रदरफोर्ड, क्युरी आणि चॅडविक इथं सगळ्या शास्त्रज्ञांची नावं आहेत। हे कसलं युनिट झालं, डिराइव्ड युनिट। ओके, आता एसआय पद्धतीतलं विचारलेलं आहे तर काय आहे उत्तर, बेक्वेरेल। कारण हेनरी बेक्वेरेल यांनी शोध लावलेला आहे किरणोत्सर्गाचा, त्यामुळे एकक सुद्धा किरणोत्सर्गाचं हेनरी बेक्वेरेल यांच्या नावानेच असणार आहे। तुम्हाला हेनरी बेक्वेरेल शब्द असेल किंवा कधी कधी पर्यायामध्ये फक्त बेक्वेरेल सुद्धा शब्द असू शकतो, तर त्याप्रमाणे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे। बेक्वेरेल किरणोत्सर्गाचे एसआय पद्धतीतील एकक आहे आणि हेनरी बेक्वेरेल यांनी किरणोत्सर्गाचा शोध लावलेला आहे, हे इथे लक्षात ठेवायचे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा केला जातो। ओके, अल्फा, गॅमा, मायक्रोवेव्ह आणि अल्ट्राव्हायलेट। ओके, तर आता गॅमा किरणांचा मारा जो आहे तो कांदे आणि बटाट्यावरती केला जातो। आता हा प्रश्न बऱ्याच आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा। आता गॅमा किरण बघा, अतिशय सूक्ष्म तरंग लांबी आणि विद्युत चुंबकाचा तरंगाचा एक प्रकार आहे, प्रकाशाच्या वेगा इतकाच वेग आहे आणि गॅमा किरणाला वस्तुमान नाही, गॅमा किरणाचं वस्तुमान हे शून्य आहे आणि अल्फा व बीटापेक्षा अधिक, ओके, अधिक हा जो आहे तो त्याचा मारा जो होऊ शकतो कुणाचा, गॅमा किरणाचा। 15 सेंटीमीटर जाडीचे शिसे तर 25 सेंटीमीटर जाडीचा लोह धातूचा पत्रा सुद्धा तो भेदू शकतो, कोण, गॅमा किरण। आणि ही किरणे उदासीन असतात, म्हणजे धन किंवा ऋणाचा कुठलाही प्रभार नसतो आणि गॅमा किरणाचं वस्तुमान सुद्धा शून्य असतं। इथं आलं बघा, वस्तुमान हे शून्य असते आणि आयनन शक्ती जी आहे ती अतिशय कमी असते गॅमा किरणांची, अल्फा आणि बीटापेक्षा पण कमी असते आणि भाजीपाला फळे टिकावेत म्हणून त्यांच्यावरती गॅमा किरणांचा मारा केला जातो। आता इथं गॅमा किरणाची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची, वस्तुमान शून्य असतं, आयनन शक्ती जी असते ती अतिशय कमी असते अल्फा बीटापेक्षा, 15 सेंटीमीटर जाडीचं शिसं किंवा 25 सेंटीमीटर जाडीचा लोह ह्या धातूला सुद्धा ते आरपार भेदू शकतात, प्रकाशाच्या वेगा इतकाच गॅमा किरणांचा वेग असतो, अतिशय सूक्ष्म विद्युत चुंबकीय प्रारण त्याच्यामध्ये असतात, हे एक लक्षात ठेवायचं, चुंबकीय प्रकार आहे। ही गॅमा किरणाची वैशिष्ट्य सगळी इथे लक्षात ठेवायची, उदासीन असतात म्हणजे तिथं कुठलाही धन किंवा ऋण जो प्रभार नसतो, ओके, त्यामध्ये न्यूट्रल असतात, उदासीन असतात, ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅमा किरणाची वैशिष्ट्यांमध्ये लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न आता त्यातली थोडीशी माहिती आहे त्या प्रश्नाच्या रिलेटेड, किरणोत्सारी पदार्थांचे उपयोग। आता जसं आपण अल्फा, बीटा, गॅमा हे सगळे किरण येतात, तर तशा पद्धतीचे अजून आणखी आहेत। बघा, युरेनियम जे आहे U-235 केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी अणु ऊर्जा जे काही प्रकल्प आहेत, अणु ऊर्जा प्रकल्प, त्याच्यामध्ये केंद्रकाचं विखंडन, केंद्रकीय विखंडन करण्यासाठी युरेनियम U-235 या किरणोत्सारी पदार्थाचा वापर होतो। आयोडीन-131 ग्वायटरी आजारावरती उपचारासाठी वापर होतो। त्यानंतर फॉस्फरस-32 ब्लड कॅन्सरवरील उपचारासाठी वापर होतो। कोबाल-60 कॅन्सरवरील उपचारासाठी वापर होतो। Na-24 रक्ताभिसरण संस्थेतले जे काय अडथळे आहेत ते शोधण्यासाठी होतो। आयोडीन व आर्सेनिक जे आहे ते मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, ब्रेन ट्युमर आहे का ते ओळखण्यासाठी त्याचा वापर होतो। C-14 जे आहे ते जीव अवशेषांचे वयोमान निश्चित करण्यासाठी,
म्हणजे समजा असं कुठलं तरी एखादं अवशेष सापडलं तर ते किती वर्षापूर्वी अस्तित्वात होतं हे शोधण्यासाठी C14चा उपयोग केला जातो. तर हे सगळे किरणोत्सारी पदार्थ आहेत आणि त्याचा उपयोग कशामध्ये केला जातो हे सुद्धा तुम्ही इथे सगळं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, क्ष किरण किंवा किरणोत्सर्जी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावरती उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? प्रारंभिती, प्रारंभपर्यंत, रेडिओ दुर्लेखन आणि किरणोपचार पद्धती. काय म्हणतात? किरण उपचार पद्धती, त्याला रेडिएशन सुद्धा म्हटलं जातं. तर कर्करोग, ओके, जेव्हा कर्करोग होतो, कॅन्सर होतो, त्यावेळेस आधी केमोथेरपी देतात. केमोथेरपीमधून त्या ज्या काही कॅन्सरच्या पेशी आहेत त्या मारतात, पण त्या शरीरातून पूर्ण नष्ट होण्यासाठी त्यांना परत शॉक ट्रीटमेंट किंवा किरण उपचार पद्धती किंवा त्याला रेडिएशन थेरपी सुद्धा म्हटलं जातं. आता काही प्रश्न बघा, ह्याचा काही सिलेबसशी काही जास्त इतका संबंधित नाही, पण हे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत. असे सुद्धा प्रश्न आयोग विचारतो. तर किरणोपचार पद्धतीला म्हटलं जातं कारण क्ष किरण किंवा किरणोत्सर्जी पदार्थ जे आहेत ते उपचारामध्ये किरणोपचार पद्धतीमध्ये वापरले जातात. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? आता आपण बघितलं गॅमा किरणांना वस्तुमान नसते, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अल्फा किरणांचे वस्तुमान म्हणजे काय असतं? हेलियमचं वस्तुमान. आता आपण बघितलं की गॅमा किरणाला वस्तुमान नाही. अल्फा किरणाचं वस्तुमान किती आहे? 6.67 × 10⁻²⁷ kg. ओके, 6.67 × 10⁻²⁷ kg लक्षात ठेवा अल्फा किरणाचं. आणि बीटा किरणाचं वस्तुमान हे इलेक्ट्रॉन एवढंच असतं, म्हणजेच किती? 9.1 × 10⁻³⁷ kg. ओके, 9.1 × 10⁻³⁷ kg. हे परत एकदा मी सांगते, लक्षात ठेवा. ओके, अल्फाचं 6.67 × 10⁻²⁷ आणि याचं 9.1 × 10⁻³⁷. ओके, बीटा किरणाचं वस्तुमान लक्षात ठेवा. अल्फा किरणाचं वस्तुमान हेलियम एवढंच असतं आणि बीटा किरणाचं वस्तुमान इलेक्ट्रॉन एवढंच असतं. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, मध्यम तापमानावरती खालीलपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? क्युप्रिक ऑक्साईड, मर्क्युरिक ऑक्साईड, झिंक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड. तर त्या प्रश्न उत्तर काय आहे? मर्क्युरिक ऑक्साईड हे संयुग मध्यम तापमानावरती तापवलेले असता त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते कारण? खूप उंचावरती वातावरण नाही, प्रकाशाची विकिरण होत नाही, दोन्ही विधानं सत्य आहेत आणि वरीलपैकी एकही नाही. काय का दिसतं? कारण तर उंचीवरती वातावरण पण नाही आहे, बरोबर ना, आणि तिथे प्रकाशाचं विकिरण पण नाही कारण तिथे प्रकाश पण नाही, पूर्ण काळोख आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, दोन्ही विधानं सत्य आहेत. आता खूप उंचावरती वातावरण नसतं त्यामुळे प्रकाशाचं विकिरण तिथं होत नाही, त्यामुळे प्रकाशाचे अस्तित्व तिथे जाणवत नाही आणि त्यामुळे जे काही अंतराळवीर स्पेसमध्ये गेलेले त्यांना तिथून पूर्ण आकाश जे आहे ते काळं दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. शुक्र, बुध, मंगळ आणि पृथ्वी. तर बुध हा ग्रह जो आहे तो सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे आणि सूर्यमालेचा सगळ्यात लहान ग्रह आहे. सूर्यमालेतील केंद्रापासून ग्रह बघा पुढील प्रमाणे कसे आहेत. बघा, सगळ्यात जवळ बुध आहे, त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ, त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि त्यानंतर नेपच्यून. ओके, आता यातला प्लुटो जो आहे तो ग्रह नाही, तर तो बटू ग्रह म्हणून त्याला म्हणजे नाहीये तो ग्रह, तर हे नाहीये. तर बघा, 4, 5 आणि 3, 8 असे टोटल 8 ग्रह जे आहेत ते त्याचा क्रम दिलेला आहे. सगळ्यात जवळ बुध सूर्यापासून, त्याच्यानंतर शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर मंगळ, त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस, त्यानंतर नेपच्यून. हे 8 ग्रह आहेत असा चढता क्रम आपण दिलेला आहे की सूर्याच्या जवळ सगळ्यात बुध आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात? कोणत्या प्रकारचे किरण आहेत वातावरणात जे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात? अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड, विजिबल, मायक्रोवेव्ह आणि मायक्रोवेव्ह. बघा, ह्याचं उत्तर काय असणार आहे? इन्फ्रारेड. ओके, इन्फ्रारेड जे काही किरण आहेत ते काय करतात? वातावरणातला कार्बन डायऑक्साइड जो आहे तो शोषून घेतात. पुढचा प्रश्न बघा, आता गुरुत्वाकर्षण किरणोत्सारिता ह्या टॉपिकवरचे प्रश्न आपण बघितले. आता बघूया आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणचा नियम काय सांगतो की ह्या विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, गुरुत्वाकर्षण आहे. मग ते गुरुत्वाकर्षण किती आहे की किती असतं की त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या दोन वस्तूमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. म्हणून आपण गुरुत्वाकर्षणचं सूत्र काय लिहितो, गुरुत्वाकर्षण काय आहे, जी
बरोबर। आता या दोन वस्तू बरोबर ना, एम वन आणि एम टू ह्या दोन वस्तूच्या गुणाकाराच्या काय आहे समानुपाती। म्हणून आपण पहिली वस्तू एम वन दुसरी वस्तू एम टू मग त्याचा गुणाकार केला आणि काय सांगितलं दोन वस्तू मधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, मग अंतर आपण आर समजलं तर काय केलं आरचा वर्ग केला। ओके, म्हणजे विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूमध्ये आकर्षण आहे आणि ते गुरुत्वाकर्षण जे आहे ते किती आहे त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या दोन वस्तूमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती। म्हणून आपण काय केलं जी इक्वल टू एम वन एम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर, हे गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनचा नियम आहे। आता आपण गुरुत्वाकर्षणाची उदाहरणं बघूया बलाची। बघा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते कुठे, पृथ्वीच्या ध्रुवावर, विषुववृत्तावर, पृथ्वीच्या अंतर्भागावरती आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती। तर कुठे जास्त असतं, पृथ्वीच्या ध्रुवावरती, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक। आता बघा वजन म्हणजेच काय आहे, वस्तूवर कार्य करणारे गुरुत्व बल। म्हणून काय केलं वजन काय केलं आपण एम जी, जी ची व्हॅल्यू किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। ओके, जी इक्वल टू किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता जिथे जी ची किंमत जास्त आहे तिथे वजन सुद्धा जास्त आणि गुरुत्व त्वरण हे ध्रुवावर जास्त असतं म्हणून ध्रुवावरती वजन सुद्धा जास्त असतं, हे लक्षात ठेवा। आता जी ची व्हॅल्यू बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे जे आपण वापरतो कुठल्याही गणितामध्ये। विषुववृत्तावरती बघा 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, ध्रुवावर सगळ्यात जास्त त्यामुळे किती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर। ओके, सगळ्यात जास्त ध्रुवावरती आहे आणि पृथ्वीच्या केंद्रबिंदूजवळ झिरो आहे। ओके, केंद्रबिंदूवर किती आहे झिरो लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आता बघा खगोलशास्त्रावरती असणार आहे स्पेस सायन्स। ओके, कशावरती असणार आहे स्पेस सायन्स ह्या टॉपिकवरचे प्रश्न बघूया आपण कसे विचारले जातात। बघा पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात। आता पृथ्वीवरून विविध जे काही तारे आहेत त्याचं अंतर किती आहे ह्याच्यासाठी कोणती पद्धत वापरतात, गुरुत्वाकर्षणीय पद्धत, खगोलीय पराशर पद्धत, समांतर आणि थेट पद्धत। तर याचं उत्तर आहे खगोलीय पराशर पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजे पृथ्वीवरून विविध जे काही ग्रह आहेत तारे आहेत त्यांच्या अंतर मोजण्यासाठी अंतर निश्चित करण्यासाठी खगोलीय पराशर पद्धतीचा वापर केला। डब्ल्यू बेसेल हे नाव लक्षात ठेवा, या जर्मन शास्त्रज्ञाने पराशर पद्धतीने एका ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजले आणि ते सुमारे 11 प्रकाश वर्ष आहे असे ते दिसून आले। आता पराशराचे प्रत्यक्ष मापन करून अंतरे काढण्याची जी काही पद्धत आहे 300 प्रकाश वर्ष अंतरापर्यंतच्या ताऱ्यासाठीची समाधानकारक आहे। ओके, 300 प्रकाश वर्ष आणि प्रकाश वर्ष काय आहे खगोलीय अंतर मोजण्याचं एकक आहे। ओके, लक्षात ठेवा खगोलीय अंतर मोजण्याचं एकक पण तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये, त्याचं उत्तर काय सांगणार तुम्ही प्रकाश वर्ष। आता एक प्रकाश वर्ष म्हणजे किती आहे 9.46 इंटू 10^12 किलोमीटर। किती आहे एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 इंटू 10^12 किलोमीटर, इतकं एक प्रकाश वर्ष आहे आणि खगोलीय अंतर मोजण्याचं एकक किती आहे प्रकाश वर्ष। ओके, लक्षात ठेवा त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता खालीलपैकी कोणता ग्रह नाही, प्लुटो, शनी, युरेनस आणि नेपच्यून। आता मग असेच आपण संदर्भ आलेला सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह बुध, मग आपण त्याचा क्रम बघितला सगळ्यात जवळ कोण परत कोण परत कोण, मग तिथे प्लुटोचं नाव नव्हतं त्यामुळे प्लुटो हा ग्रह नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक। आता प्लुटोचा ग्रह दर्जा बघा 2006 काढून घेण्यात आलेला आहे आणि आता तो ग्रह नसून एक बटू ग्रह आहे। आता तुम्हाला कधी कधी खालील विधानांचा विचार करा असं पण विचारलं जाऊ शकतं। आता पहिलं विधान असेल की प्लुटोचा दर्जा 2006 काढण्यात आला, प्लुटो एक सध्या बटू ग्रह म्हणून ओळखला जातो, अशा प्रकारची दोन विधानं दिली जातील आणि खालील विधानांचा विचार करा किंवा योग्य विधाने ओळखा। ओके, त्यास तुमचं उत्तर काय असणार आहे दोन्ही विधाने योग्य, अशा प्रकारे सुद्धा यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघा खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा कोणती आहे। आता हा करंटच्या रिलेटेड प्रश्न आहे, ऍस्ट्रोनॉट, ऍस्ट्रोसॅट, मास ऑर्बिटर मिशन आणि यापैकी नाही। आता ह्याचं उत्तर काय असणार आहे ऍस्ट्रोसॅट। ओके, काय आहे ऍस्ट्रोसॅट ही जी आहे ती खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष वेधशाळा आहे जी स्पेसमध्ये आहे आणि ती काम करते। ऍस्ट्रोसॅट एक सॅटेलाइट आहे। ओके, खगोल आंतरशास्त्रीय प्रयोगशाळा आहे।
पुढचा प्रश्न बघा, चंद्रशेखर मर्यादा म्हणजे काय आहे? ओके, आता चंद्रशेखर मर्यादा म्हणजे काय? ही स्थिर पांढऱ्या बटुक ताऱ्याचे जे काही कमाल वस्तुमान जे आहे, म्हणजेच काय आहे चंद्रशेखर मर्यादा. ओके, जो काय स्थिर पांढरा बटुक तारा आहे, ओके, त्याचा कमाल वस्तुमान, ओके, जो स्थिर पांढरा तारा आहे त्याचा कमाल म्हणजे जास्तीत जास्त वस्तुमान म्हणजेच काय आहे चंद्रशेखर मर्यादा. आणि त्या चंद्रशेखर मर्यादेचा आता स्वीकार केलेला आहे. त्याची किंमत किती असते? 1.4 × m sun ही त्याची किंमत आहे. कुणाची? चंद्रशेखर मर्यादेची. म्हणजे कोण? की जो एक पांढरा तारा आहे, स्थिर पांढरा तारा, त्याचं जास्तीत जास्त असलेलं वस्तुमान म्हणजेच काय आहे चंद्रशेखर मर्यादा. आता बघा, चंद्राच्या वस्तुमानाच्या 1.4 पट, सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.5 पट, सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 पट आणि मंगळाच्या वस्तुमानाच्या 1.5 पट. बाकी तर काय दिलेलं आहे? 1.4 × m sun, ओके, म्हणजेच काय यम सन म्हणजे सन सन सूर्य. ओके, यम म्हणजे काय आहे? वस्तुमान, मास. आणि सन सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 पट आहे. म्हणून काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणता? ओके, आता खगोलशास्त्र जे काय वस्तू म्हणजे काय हे ग्रह वगैरे सगळे त्यांचा आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम लावायचे. पर्याय बघा व्यवस्थित, सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा. पहिला पर्याय विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य. दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा आहे. आणि चौथा पर्याय वरील पैकी एक ही नाही. आता तिन्ही पर्याय चुकीचे. ओके, म्हणजे याचा चढता क्रम जो आहे तो बघा योग्य कसा आहे. आधी काय आहे? पृथ्वी, परत सूर्य, परत सूर्यमाला, परत आकाशगंगा आणि परत काय आहे विश्व. आधी पृथ्वी, परत सूर्य, परत सूर्यमाला, परत आकाशगंगा आणि परत शेवटी विश्व. हा असा चढता क्रम आहे आकारमानाप्रमाणे. त्यामुळे उत्तर आहे वरील पैकी एक ही नाही. पृथ्वी, सूर्य, सूर्यमाला, आकाशगंगा आणि विश्व असा हा चढता क्रम आकारमानाप्रमाणे आहे. पुढचा प्रश्न बघा, आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? आकाश निळं का दिसतं? ओके, जसं आता आपण बघितलं की अंतरिक्ष मुलांना अंतराळवीरांना आकाश काळं दिसतं, कारण तिकडे एक वातावरण नाहीये, प्रकाशाचं विकिरण होत नाहीये. मग आता आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आकाश निळं का दिसतं, त्याचं काय कारण असेल असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, ते खरोखर निळे आहे. वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते. सर्व रंगाचे व्यतिकरण होऊन निळा रंग मिळतो आणि श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो. आता ह्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, वातावरण जे आहे ते अन्य रंगांपेक्षा निळ्या रंगाचं विकिरण जे आहे ते जास्त करतं, त्यामुळे आकाश आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निळं दिसतं. आता अतिसूक्ष्म कण निळ्या रंगाचे विकिरण करतात बघा वातावरणातले, आणि मोठ्या आकाराचे कण पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण करतात. ओके, त्यामुळे आपल्याला पांढरा आणि निळं आकाश जे आहे ते आपल्याला दिसतं. निळ्या रंगाचं होतं बघा प्रकाशाचं विकिरण, आणि जास्तीत जास्त विकिरण हे निळ्या रंगाचं होतं आणि कमीत कमी विकिरण हे तांबड्या रंगाचं होतं. त्यामुळे कधी कधी आपल्याला असं थोडस तांबडा रंग सुद्धा दिसतो. आणि आकाशातील कणामुळे विकिरण जे होतं ते निळ्या रंगाचं जास्त होतं, त्यामुळे काय होतं आकाश जे आहे ते आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं. पुढचा प्रश्न बघा, विद्युत चुंबकीय पट्ट्यावरती आता असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, चुंबकीय मॅग्नेटिझम, ते आपण चुंबकत्व बघितलं. आता हे आहे विद्युत चुंबकीय पट्टा. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता बघा ह्याच्यावरती प्रश्न, रेडिओ तरंगाचा वेग किती असतो असा प्रश्न विचारलेला आहे. आता रेडिओ तरंग काय आहे? विद्युत चुंबक तरंग आहे. आता त्याचा वेग विचारलाय. प्रकाशाच्या वेगा एवढ्यापेक्षा जास्त असतो, प्रकाशाच्या वेगा एवढा, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आणि एकही नाही. तर रेडिओ तरंगाचा वेग जो आहे तो प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. आता बघा, रेडिओ तरंग हे विद्युत चुंबकीय तरंग आहे आणि त्याचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्याच्यामध्ये कमी वारंवारता असलेल्या लहरी असतात. म्हणजे दे आर हॅव्हिंग लो फ्रिक्वेन्सी. ओके, रेडिओ तरंगाची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी असते आणि वेग मात्र त्याचा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, आतील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या तरंग लांबीपेक्षा तरंग लांबीचा वर्णपट भाग आहे, हे पहिलं विधान आहे. इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबी वर्णपटाचा भाग आहे आणि एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी वक्रीभवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो, असे 3 विधानं दिलेले आहेत आणि कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. ओके, आता बघा, आतील किरणाचा भाग हा गर्द जांभळा आणि त्या रंगाच्या तरंग लांबीपेक्षा तर जास्त असतो असं विचारलेलं आहे.
इन्व्हर्टेड भागाला अग्रांगापेक्षा कमी तरंग लांबीचा वर्णपटाचा भाग आहे आणि एका त्रिकोणाकृती घनचक्रव्यासाठी वक्री भवन निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो। आता पहिलं विधान आणि तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे आणि दुसरं विधान जे आहे ते चूक आहे। बघा आता आतील किरण जे आहे जांभळ्या रंगाच्या तुलनेत वारंवारता जास्त तर तरंग लांबी ही कमी आहे बरोबर। त्यानंतर अवरक्त जे आहे इन्फ्रारेड लाल रंगापेक्षा कमी वारंवारतेचा तर जास्त तरंग लांबीचा आहे। ओके लाल रंगापेक्षा कमी वारंवारतेचा आहे आणि जास्त तरंग लांबीचा इथं कमी तरंग लांबीचा दिलाय आणि इथं काय आहे जास्त तरंग लांबी त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे। आणि वेगवेगळ्या रंगाची वारंवारता ही वेगवेगळी आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी असलेला वक्री भवन निर्देशांक ही वेगवेगळा आहे। ओके तर कधी कधी तुम्हाला असे किचकट सुद्धा म्हणजे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। विधान ओळखा बरोबर विधान कोणती ती विधान तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील। म्हणजे असे ऑनलाईन प्रश्न किंवा असे प्रश्न असतील तर आपल्याला लगेच सुटतात पण सगळीच विधानं आपल्याला परीक्षेमध्ये सेम वाटतात। मग ते 60 मिनिटांमध्ये सगळं आपल्याला जुळवून गोष्टी आणायच्या असतात बरोबर ना। स्पीड ॲक्युरेसी टाईम मॅनेजमेंट मग तिथं हे लगेच लेंदी प्रश्न तीन तीन विधानं मोठी मोठी तीच वाचणं समजून घेणं मग ते प्रश्न बरोबर सोडवणं ह्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव टेस्ट आधीच्या प्रश्नांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा आता ह्याच्याबद्दल जरा माहिती जाणून घेऊ आपण किरणांबद्दल कोणत्या किरणाची किती वारंवारता आहे आणि किती तरंग लांबी आहे। बघा आता रेडिओ जे आहे रेडिओ तरंग त्याची वारंवारता आहे 10^4 Hz आणि त्याची लांबी तरंग लांबी जी आहे ती 1 मीटर ते 10^3 मीटर। आता सूक्ष्म लहरीची जे बघा वारंवारता 10^8 Hz आहे आणि त्याची लांबी जी आहे तरंग लांबी 10^-2 मीटर मध्ये आहे। अवरक्त किरण बघा इन्फ्रारेड त्याची वारंवारता 10^12 Hz आहे आणि तरंग लांबी 10^-5 मीटर आहे। दृश्य प्रकाश त्याच्यामध्ये विजिबल लाईट त्याची जी आहे ती वारंवारता 10^15 Hz आहे आणि त्याची तरंग लांबी 0.5 × 10^6 मीटर इतकी आहे। त्यानंतर बघा आतील किरणे 10^16 Hz आहे आणि त्याची तरंग लांबी 10^-8 मीटर इतकी आहे। आता गॅमा किरणांची बघा तर वारंवारता 10^20 Hz आहे आणि तिथं तिकडे 10^-12 मीटर तरंग लांबी। म्हणजे बघा विचार करा आता ही जी काही वारंवारता जी आहे ती काय होत गेलेली आहे वाढत गेलेली आहे। ओके आणि इकडे काय झालेलं आहे कमी झालेलं आहे। ओके इकडं कमी झालेली आहे तरंग लांबी आणि इकडे वारंवारता जी आहे ती जसं आपण खाली जाऊ तशी काय झालेली आहे जास्त झालेली आहे। ओके तर ह्या सगळ्या तुम्हाला म्हणजे काही विचारलंच चुकून गॅमा किरणाची वारंवारता किती तरंग लांबी किती तर हेच तुम्हाला माहिती असावं म्हणून हे सगळं आपण टेबल स्वरूपात दिले कारण टेबल स्वरूपात जरा लवकर लक्षात राहतं तुमच्या। बघा आता रेडिओची वारंवारता रेडिओ तरंगाची विचारतात बऱ्याचदा विचारलेली पण आहे। गॅमा किरणाची तरंग लांबी विचारतात वारंवारता विचारतात। ओके गॅमा किरणावरती तर लक्षात ठेवा काही ना काहीतरी प्रश्न असतो जसं कांद्या बटाट्यांना मूड येऊ नये तर त्याच्यासाठी ते कोणत्या किरणांचा मारा केला जातो भाज्या फळं खराब होऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो। मग आम्हाला अजून तुम्हाला वस्तुमानाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ते न्यूट्रल आहे उदासीन आहे तिथे धन पण प्रभार नाही ऋण पण प्रभार नाहीये त्याची आयनन शक्ती जी आहे ती एकदम कमी आहे बरोबर। म्हणजे ते 15 सेंटीमीटर जास्त किंवा 25 सेंटीमीटर लोखंड सुद्धा भेदून ते जाऊ शकतं किंवा त्याचं वस्तुमान शून्य आहे। आता तुम्हाला जसं हे सगळं गॅमाबद्दल काही ना काहीतरी प्रश्न असणार आहे। ओके मग इथं तुम्हाला त्याची वारंवारता पण लक्षात ठेवा 10^20 Hz आणि तरंग लांबी 10^-12 मीटर गॅमाबद्दल सगळी माहिती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर हे सगळे PYQ जे आहेत ते ह्या प्रकारचे होते। तर आपण भौतिकशास्त्र फिजिक्समधले आता आपण किरणोत्सारिता गुरुत्वाकर्षण बल विद्युत चुंबकीय पट्टा आणि खगोलशास्त्र ह्या 4 टॉपिकवरचे PYQ जे आहेत आत्तापर्यंत विचारले ते आत्ता आपण बघितलेले आहेत। तर आता आपण नेक्स्ट सेशनला सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा घटक म्हणजे जीवशास्त्र आणि हायजीन हायजीनवरती पण 2-3 प्रश्न कंबाईनसाठी असतात तर ते आपण PYQ घेणार आहोत। ओके तर सगळ्यांना तुम्हाला मी सांगेल की जास्तीत जास्त तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल आता येत्या काळामध्ये आधीचं जे तुम्ही वाचले त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं आणि जास्तीत जास्त PYQ चं विश्लेषण सराव टेस्ट सोडवणं तेवढं तुम्हाला यशापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्याच्या प्रश्नातल्या शब्दावरून प्रश्नाच्या पर्यायावरून काही ना काहीतरी संदर्भ घेऊन आयोग नेक्स्ट इयरला प्रश्न विचारत असतो त्यामुळे हे सगळे आधीचे PYQ आहे ते आपल्याला बायबल सारखी मदत करतात। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावरती येत्या काळामध्ये भर द्या। धन्यवाद।